नमस्कार, मी वाघ सर फिनिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण शिकत होतो चॅप्टर अल्जेब्रा, चॅप्टर नंबर फर्स्ट, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 2 आणि 8 नंबरचं आपल्याला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो आहे. बघा, 49x - 57y = 172 आणि 57x - 49y = 252. मग सर्वात पहिली स्टेप आपण काय करतो तर इक्वेशन्सला नंबर देतो, व्यवस्थित लिहून घेतो आणि त्याला नंबर देतो. मग 49x - 57y = 172 याला नंबर 1 म्हटलं. 49y = 252 याला आपण सेकंड इक्वेशन म्हटलं. मग आता पुढची स्टेप, कोइफिशियंट चेक करा. एक्सचा इथं कोइफिशियंट आहे 49, इथं आहे 57, इथं वायचा आहे 57 आणि इथं वायचा आहे 49. जर व्यवस्थित नोटीस केला असेल तर तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये जे कोइफिशियंट आहेत ते इंटरचेंज आहेत. इंटरचेंज म्हणजे कसे, इथं एक्सचा 49 आहे तर इथं वायचा 49 आहे, इथं वायचा 57 आहे तर इथं एक्सचा 57 आहे. मग अशा वेळेस, ज्याही वेळेस, परत एकदा सांगतो, ज्याही वेळेस कोइफिशियंट हे इंटरचेंज असतील अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे तर सरळ सरळ एकदा ॲडिशन करा आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करा, बाकी दुसरा कोणताच विचार करू नका. बघा मग, बाय ॲडिंग इक्वेशन 1 अँड सेकंड, मग दोघंही इक्वेशन आपण लिहून घेतले, 49x - 57y = 172 प्लस 57x - 49y = 252. आता 49 आणि 57 याची ॲडिशन केली, आपलं आन्सर आलं 106. मायनस 57 आणि मायनस 49 दोघांचं चिन्ह काय सेम आहे, मायनस मायनस. अशा वेळेस ॲडिशन करायची आणि चिन्ह मायनसचं ठेवायचं. दोघांची ॲडिशन आली 106 आणि चिन्ह तेच मायनसचं. 172 आणि 252 यांची ॲडिशन आली 424. याला आपण म्हटलं तिसरं इक्वेशन. आता याच्यामध्ये हे नंबर्स खूप मोठे आहेत, 106 106 424. मग याला काय करायचं, मिनिमाइज करायचं. मग मिनिमाइज करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे की त्याला मोठ्यात मोठ्या नंबरने डिवाईड करा. मग आपण मोठ्यात मोठ्या नंबर घेतला 106, बाय डिवायडिंग इक्वेशन 3 बाय 106. मग 106ने याला डिवाईड केलं, आपलं आन्सर आलं एक्स. 106ने याला डिवाईड केलं, आपलं आन्सर आलं वाय. आणि 424ला 106ने डिवाईड केलं, आपलं आन्सर आलं 4. मग हे एक नवीन इक्वेशन मिळालं, याला पुढचा नंबर दिला 3 नंतर, इक्वेशन नंबर 4. आता दुसऱ्यांदा काय करायचं, आपल्याला एकदा ॲडिशन झाली, आता सबस्ट्रॅक्शन. बाय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम सेकंड. मग पहिलं इक्वेशन सेकंडमधनं मायनस करायचं, लिहून घेतलं 57x - 49y = 252 मायनस 49x - 57y = 172. आता इथं चिन्ह मायनसचं आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन आहे. सबस्ट्रॅक्शन करताना खाली जेवढे पण दिलेत हे या सगळ्यांचे चिन्ह उलटे लिहायचे. उलटे लिहायचे म्हणजे काय, तर हा प्लस होता हा झाला मायनस, हा मायनस होता हा झाला प्लस, हा प्लस होता हा झाला मायनस. या पद्धतीने चिन्ह आपण उलटे लिहून घेतले. बघा, 57x मधनं 49x गेला तर किती उरलं, 8x. आता इथं 49 मधनं 57 नाही जाऊ शकत, मग काय करायचं, 57 मधनं 49 मायनस केला तर काय आलं, 8y. मग 57चं साईन काय होतं, प्लस होतं. मोठ्या नंबरचं साईन आपण इथं दिलं प्लस. मग 8x + 8y आणि 252 मधनं 172 मायनस केले तर आपलं आन्सर आलं 80. आता हे नवीन इक्वेशन आहे, मला इक्वेशन 4 नंतर पुढचा नंबर दिला इक्वेशन नंबर 5. मग आता याच्यामध्ये यालासुद्धा आपण मिनिमाइज करून घेऊ. मग मिनिमाइज करण्यासाठी आपण काय केलं, बाय डिवायडिंग इक्वेशन 5 by 8. मग आपल्याला मिळालं x + y = 10. मग याला पुढचा नंबर दिला 5 नंतर पुढचा नंबर काय होता, आपला 6.
मग पुढचा नंबर दिल्यानंतर आता नोटीस करायचं इक्वेशन नंबर 4 x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि 6 नंबरचं x प्लस वाय इज इक्वल टू 10. आता याच्यामध्ये दोघांचे कोइफिशियंट काय सेम आहेत, एक्सचा पण आणि वायचा पण. मग तुम्ही एक तर ॲडिशन करा नाही तर सबस्ट्रॅक्शन करा. मग आपण केली ॲडिशन बाय ॲडिंग इक्वेशन 4 अँड 6, x मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस x प्लस वाय इज इक्वल टू 10. x प्लस x किती झाला 2x. आता हा मायनस वाय आणि प्लस वाय विरुद्ध चिन्ह आहेत म्हणून दोघं काय केले आपण कॅन्सल केले, इज इक्वल टू 4 प्लस 10 14. मग आता हा 2 याला मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे आला तो डिवायडेशनमध्ये. मग x इज इक्वल टू 14 अपॉन 2 आणि x इज इक्वल टू 7 हे आपलं आन्सर आलं. मग आता आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली आहे. मग ती व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकायची आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. बघा, बाय पुटिंग व्हॅल्यू x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 6, मग या 6 नंबरच्या इक्वेशनमध्ये आपण ती व्हॅल्यू टाकली. x प्लस वाय इज इक्वल टू 10, मग एक्सच्या जागी व्हॅल्यू घेतली 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. हा 7 इथं प्लस आहे, इकडे आला मायनस. मग वाय इज इक्वल टू 10 मायनस 7 दॅट इज 3. मग अशा पद्धतीने आपण एक्स आणि वाय या दोघं व्हेरिएबल जे आहेत त्यांची व्हॅल्यू काढलेली आहे. बघा, हे व्हिडिओज जे आहेत तुम्हाला नसेल समजलं परत परत बघत चला. तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही मला जे सोशल मीडिया आहेत त्याच्या माध्यमातून किंवा फोन नंबर मॅसेजेस यांचा उपयोग करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या सगळ्याच्या सगळ्या अडचणी मी तुम्हाला सोडवून देईल. धन्यवाद.